नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, तर आज या व्हिडिओ मध्ये आपण कोणत्या पाठाबद्दल बघणार आहोत, तर सेन्सरी ऑर्गन, तिसरी मधला सेन्सरी ऑर्गन या पाठाबद्दल बघणार आहोत। तर या पाठामध्ये काय दिलं आहे, तर या पाठामध्ये सेन्सरी ऑर्गन कोणते आहे याच्याबद्दल माहिती दिली आहे। चला तर मग पाठाला सुरुवात करू। कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे। कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे हे आहे आपले पाच ज्ञानेंद्रिये। हे आहे आपले पाच ज्ञानेंद्रिये म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये किती ज्ञानेंद्रिये किंवा किती सेन्सरी ऑर्गन्स आहे, तर पाच सेन्सरी ऑर्गन आहे। आता ते पाच सेन्सरी ऑर्गन कुठले याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। तर बघा, पहिलं सेन्सरी ऑर्गन कोणतं आहे, तर कान आहे। कान म्हणजेच काय, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ऐकू शकतो वेगवेगळ्या गोष्टी, त्यालाच काय म्हणतो आपण। पहिलं सेन्सरी ऑर्गन म्हणजेच इयर्स म्हणतो त्याला आपण, ज्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या क्रिया करू शकतो, तर लिसनिंग करू शकतो म्हणजेच काय, ऐकू शकतो बाहेरच्या जगातला आवाज किंवा बाहेरच्या तुमच्या आजूबाजू लोकांचा आवाज, कुठल्या पण गोष्टीचा आवाज आपण कशाशाठी ऐकतो, तर कानापासून। कान आपल्याला काय करतं, ऐकण्यासाठी मदत करतं, आणि ते कानातला जो आवाज असतो तो मेंदू मध्ये जातो, त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूला काय होत आहे ह्याच्याबद्दल कळतं। तर बघा, दुसरा सेन्सरी ऑर्गन कोणता आता, तर दुसरा सेन्सरी ऑर्गन म्हणजे नाक। ज्याच्याने आपण काय करतो, तर नाकाने आपण श्वास घेतो। नाकाने श्वास घेतल्याच्याने काय होतं, आपण रोज जिवंत कशामुळे आहोत, तर श्वास घेतल्याच्याने। म्हणजे दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा सेन्सरी ऑर्गन म्हणजे नाक आहे। नाकाने आपण वेगवेगळ्या गोष्टीचा श्वासही घेऊ शकतो, म्हणजेच नाकाला आपण काय म्हणतो, नोज, NOSE, नोज। नाक आपल्याला काय करत, इनहेल म्हणजे काय, श्वासोच्छ्वास घेण्यास मदत करत। तर बघा, तिसरा सेन्सरी ऑर्गन आता कोणता, तर तिसरा सेन्सरी ऑर्गन आहे तर त्वचा। त्वचा म्हणजे काय, स्किन। स्किन काय करते बरं, तर बाहेरच्या गोष्टीपासून आपलं संरक्षण कोण करत, स्किन। तर स्किन नसती तर काय झालं असतं, तर बघा, स्किन नसती तर बाहेरच्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला कोणी वाचवलं असतं। आपल्याला बघा, काही लागलं सगळ्यात आधी हानी कोणाला होते, तर स्किनला होते, म्हणजेच स्किन आपलं काय करते, प्रोटेक्शन करते। त्याच्यानंतर चौथा सेन्सरी ऑर्गन कोणता आहे, कोणता कोणता झाला आतापर्यंत, कान, नाक, जीभ तर राहिली ना, चला तर जीभेबद्दल बघूया। जीभ काय करते, वेगवेगळ्या गोष्टीची चव घेण्यासाठी आपल्याला मदत करते, म्हणजेच आईने काही नवीन पदार्थ बनवला तर कोणाला कळतं, कोणाला चव कळते, खारट आहे आई, तिखट आहे आई, कोण सांगतं, जीभ सांगते। तर बघा, चौथा सेन्सरी ऑर्गन आहे जीभ। जीभ काय करते, वेगवेगळ्या गोष्टीची चव घेण्यास आपल्याला मदत करते, ठीक आहे। तर आता पाचवा सेन्सरी ऑर्गन कोणता, तर पाचवा आणि शेवटचा सेन्सरी ऑर्गन आहे डोळे। म्हणजे तुमच्या डोळ्यांनी आपण काय करू शकतो, तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता, माझ्या डोळ्याने मी बघू शकते, म्हणजेच आपण एकमेकाला कशाने बघतोय, डोळ्याने बघतोय। पाचवा सेन्सरी ऑर्गन कोणता, म्हणजे डोळे। डोळे आपल्याला बघण्यास मदत करतात, म्हणजेच पूर्ण पाच सेन्सरी ऑर्गन काय करतात, आपल्याला वेगवेगळे फंक्शन करण्यात मदत करतात। म्हणजेच आपण पुन्हा रिवाइज करू, कोण कोणते, कान, नाक, इयर्स, नोज, टंग, त्याच्यानंतर कोणता होता, स्किन, असे पाच सेन्सरी ऑर्गन आहेत। चला तर मग याच्याबद्दल पाठात आणखी माहिती घेऊया। धन्यवाद।